आपल्याला माहितीच आहे, राम और श्याम पिक्चर आपण पाहिला असेल. राम और श्याम पिक्चर मध्ये दिलीप कुमारचा डबल रोल असतो. श्याम एका हॉटेलमध्ये जाऊन भरपूर खातो, तो उठून बाहेर निघत असतो आणि राम आत येत असतो. श्यामच्याच खुर्चीवर येऊन राम बसतो. श्याम खाऊन निघून गेला आणि त्याचा बिल रामच्या बोकांडी पडला. बिल द्यायला पैसे नव्हते तर त्याला भांडे धुवावे लागले. तशीच दशा सोलापूरमध्ये सन 2002 म्हणजेच 11 ऑक्टोबर 2002 सोलापुरात नवरात्र महोत्सवाच्या वेळेस दंगल घडविण्यात आली आणि त्यामध्ये अगोदर खरं तर नरसिंगीची मिल बंद पडली. त्या मिलची मशनरी विकली गेलेली होती आणि ते मशनरी गिरणीतून उचलण्यासाठी कामगारांचा विरोध होता. त्यामुळं एका बड्या नेत्यांनी त्या मशनरी सोलापूर शहरातून बाहेर नेऊन सोडण्याची जबाबदारी घेतली आणि त्याची सुपारी घेतली. त्यामुळं त्यांनी सोलापुरात दंगल घडवण्याचं आखणी केली काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि ती दंगल घडली. कर्फ्यू लागू झालं आणि एका रात्रीतून एनजी मिलचे सगळे मशनरी रातोरात हलविल्या गेल्या. परंतु ती दंगल त्यांना आटोक्यात आणता आली नाही. त्यात सोलापूर शहरातील निष्पाप 11 लोकांचा बळी गेला. मग ते प्रत्येक समाजाचे आहेत, मुस्लिम असो, वडार समाजाचा असो, हिंदू समाजाचा असो, कुणी असलं शेवटी तो मनुष्य आहे. 11 लोकांचा निष्पाप असा बळी गेला आणि त्याचं संपूर्ण पावती माझ्यावर फाडण्यात आलं. का? तर ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या माध्यमातून 1250 शाखा उघडण्यात आल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एक दबावगट समाजातच तयार झाला आणि या दबावगटाच्या माध्यमातून मला विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते, ते आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु त्या बिचाऱ्याने समाजाची इतकी कामं केली माझ्या सांगण्यावरून. 19 जुलै 2001 मी त्यांना वेळ मागितली होती 10 मिनिटाची, ते सांगितले मला 1 तास 10 मिनिटं देतो. त्यावेळेस विधानसभा चालू असताना सुद्धा त्यांनी मला वेळ दिलं. मुस्लिमांना स्कॉलरशिप, मुस्लिमांमध्ये 40 उर्दू शाळांमागे एक विस्तार अधिकारी, 100 शाळांमागे एक गटशिक्षण अधिकारी भरा, प्रत्येक उर्दू शाळ्यामधील शिक्षकांच्या जागा तातडीने भरा, वक्फ बोर्डात ज्या जमिनी मुस्लिमांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या आहेत त्या इतरत्र अतिक्रमण झालेले आहेत, सगळे मोकळे करून मुस्लिमांना परत द्या आणि त्या जागेवर मुस्लिमांचा विकास साधण्यासाठी आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या विकास फंडातून 25% फंड आरक्षण ठेवा, अशा अनेक मागण्या मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने झाल्या. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं उर्दू शाळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अति महत्त्वाकांक्षे कंपल्सरी केलेला आहे, उर्दू शाळा शिकणारा किंवा शिकणारी मुलगी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पास होते, त्याच पद्धतीनं उर्दू प्रत्येक लँग्वेजच्या शाळेमध्ये उर्दू कंपल्सरी करावा, जेणेकरून हिंदू आणि मुस्लिमांमधील जे काय दरी आहे ती दरी कमी होईल. आणि त्याचबरोबर उर्दूची गोडी प्रत्येक समाजामध्ये निर्माण होईल. त्याशिवाय मुस्लिम समाजामध्ये असलेली जी बेकारी आहे ती बेकारी दूर होण्यासाठी मदत होईल, कारण डीएड आणि बीएड शिकून बसलेले अनेक मुली आणि मुलं बेकारी, सध्या नोकरी नाही. तर प्रत्येक लँग्वेजच्या शाळेमध्ये जर उर्दू कंपल्सरी केलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे या लोकांना रोजगार मिळणार आहे शिक्षकाच्या माध्यमातून. अशा मागण्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेने ठेवल्या. विलासराव देशमुखाने त्यावेळेला अनेक मागण्या मान्य केल्या. ही जी स्कॉलरशिप आहे उर्दू शाळेला त्या मागण्याचाच एक भाग आहे. आता जे वक्फ बोर्डाचे जी आर निघाले
जमिनी परत द्यायचं ते आमच्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचा एक भाग आहे. आणि अनेक उर्दू शाळांमध्ये जे रिक्त पदं होती शाळेचे शिक्षकांची जी रिक्त पदं होती ती भरली गेली. आणि जे अनेक ठिकाणी गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त होत्या ते भरल्या गेल्या. विलासराव देशमुख गेल्यामुळं भरपूर काम अपुरं झालं. आणि सोलापुरात 2002 साली दंगल घडल्यामुळं मला त्यांनी फार दिवसापासून मी टार्गेट होतो. नेते लोकां अनेक नेते मला एकतर विकत घ्यायचा प्रयत्न केले, एकतर दाबण्याचा प्रयत्न केला. आर्थिक कोंडी